नमस्कार, मी संजय सोनवणे, नाशिक विकास पेज मधून आपल्याशी मी आज. जर अण्णा हजारेंनी जर आपलं उपोषण खरोखर केलं असतं तर राज्य सरकारने वाईनच्या संदर्भातला निर्णय मागे घेतला असता अथवा नाही? अण्णा हजारेंनी मुळात या विषयामध्ये काय यावं, त्यांनी का पडावं, त्यांनी उपोषणाचा निर्णय का घ्यावा आणि मागे सुद्धा ग्रामसभेने केवळ ठराव केला म्हणून मागे सुद्धा घ्यावा आणि एक प्रचंड प्रमाणावर ट्रोल व्हावं, समाज माध्यमांमध्ये ट्रोल व्हावं असा प्रकार या उपोषणाबद्दल आपल्याला घडलेला दिसतो. अण्णा हजारे एक दुसरे गांधी म्हणून अनेकांनी त्यांना पदवी दिली किंवा त्यांना त्या पद्धतीने एक सन्मान दिला, मान दिला असं आपल्याला म्हणता येईल. परंतु दुसरे गांधी म्हणायला फक्त उपोषणं केली, काही यश मिळवली, काही अपयश मिळवली आणि काही फसली अशा गोष्टींना मूळ दुसरा गांधी म्हणणं म्हणजे जरा अतिशयोक्ती झाली. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जी आंदोलनं केली त्याची फलश्रुती काय आहे, त्याचं नेमकं पुढे काय झालं? काही मंत्र्यांच्या पदांवर गदा आली, काही अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले, पुन्हा ते आपलं जीवन सुरू करते झाले आणि मुख्य विषय होता अण्णांनी घेतलेला तो खरं तर ग्राम सुधार. आदर्श गाव हे राळेगण सिद्धी त्यांनी बनवलं असं म्हटलं जातं आणि त्याचप्रकारे महाराष्ट्रात 85 गावं ही आदर्श गावं बनवली असा सुद्धा दावा केला जातो. अर्थात हा दावा खरा आहे की खोटा याबद्दल पडताळणी करायला माझ्याकडे तरी कसतरी साधन नाही. माझ्या मते पोपटराव पवारांनी हिवरे बाजार जर सोडलं तर हे आदर्श गाव हे एक प्रकरण एक आदर्श म्हणूनच बनून राहिलं, त्याच्यापर्यंत कुणी गेलं नाही. तो जाण्यासाठी जी एक चळवळ उभी करावी लागते, जे एक जन आंदोलन उभं करावं लागतं किंवा समाजाला जागं करावं लागतं किंवा गावकऱ्यांना जागं करावं लागतं सर्वत्र, तो काय प्रकार झाल्याचं आपल्याला आढळून येत नाही. दुसरा मुद्दा आहे भ्रष्टाचार निर्मूलनाचा. भ्रष्टाचाराविरुद्धचे क्रुसेडर्स म्हणजे योद्धे, भ्रष्टाचाराचा नाश करण्यासाठी निर्माण झालेले योद्धे असं अण्णांचं वर्णन केलं जातं. इंग्रजी माध्यमही करतात, हिंदी माध्यमं करतात, मराठी माध्यमही करतात. आता आपण भ्रष्टाचार या विषयाकडे येऊयात. अण्णांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उपोषण केलं. दिल्लीला झालेलं 2011 उपोषण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मध्येच नव्हे अख्ख्या जगभर प्रचंड गाजलं. कारण मै भी अण्णा तू भी अण्णा अशा स्वरूपाच्या लिहिलेल्या टोप्या डोक्यावर ठेवून लाखो लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली होती. अण्णांभोवती एक अभूतपूर्व अद्भुत असं एक वलय निर्माण झालं होतं. ते तिहाड जेलमध्ये गेले, जेलमध्येही उपोषण चालू ठेवलं. त्यामुळे तर ते म्हणजे आधुनिक संतच असावेत किंवा खरोखरच महात्मा गांधी असावेत असं वाटावं असं वातावरण भारतामध्ये निर्माण झालं. ते वातावरण निर्माण झालं 2011 आंदोलन. 2013 साली लोकपाल कायदा काँग्रेसला आणला, काँग्रेसने आणला म्हणजे काँग्रेसने आधीच आणला होता, फक्त त्याच्या प्रावधानांबद्दल वाद होते आणि अण्णांचा हट्ट होता की मी म्हणतो तसाच कायदा झाला पाहिजे, त्याच तरतुदी कायद्यामध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे घटनाबाह्य अशी एक शक्ती अण्णांच्या रूपाने उभी राहिली. ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, 13 साली लोकपाल विधेयक अण्णांना हवं होतं तसं पारित झालं. नंतर तर काँग्रेस सरकार गेलं, जे सरकार लोकपाल बिलासाठी अण्णांच्या पाठीशी उभे होते फार कशाला, ते आंदोलनच मुळात संघाने आणि बीजेपीने पेटवलं आणि भारतभर त्याचा एक उन्माद पसरवला असा आरोप सुद्धा त्यांच्यावर जो झाला तो खरा असावा असं वाटायची स्थिती ही अण्णांच्या स्वभावामुळे आली. कारण बीजेपी गव्हर्नमेंट आलं, प्रत्यक्षात लोकपाल
ला त्यांनी हात लावला नाही, लोकपाल आणलाच नाही. 3 वर्षे गेली, 4 वर्षे गेली, मग अण्णांनी पुन्हा 18 साली त्यासाठी दिल्लीला आंदोलन केलं, ते मागही घेतलं आणि नंतर पुन्हा 19 ला एक वेगळं आंदोलन महाराष्ट्रात केलं, तेही फसलं, तेही माग घेतलं. लोकपाल आला, आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण भारतात लोकपाल आला आहे हे सर्वसामान्यांना माहीतच नाही. सर्वसामान्य सोडा, माध्यमात सुद्धा त्याबद्दल कधी चर्चा नसते. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 7 वर्षांमध्ये मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून भ्रष्टाचाराची एवढी प्रकरणं घडलेली आहेत की अक्षरशः 10 ट्रिलियन रकमेचा निव्वळ बँक घोटाळे आहेत. नुसते बँकेचे बँकेतनं झालेले भ्रष्टाचार आहेत, ते लोक पळून गेलेत आणि त्या 20 लोकांपैकी 19 भ्रष्ट लोक हे गुजराती होते आणि मल्ल्या जर सोडला तर बाकी सगळे गुजराती होते, हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. ते सोडा, इतरही अनेक गोष्टी घडल्या. म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन हा तुमचा जर एक भ्रष्टाचार हा शत्रू आहे, भ्रष्टाचार संपल्याखेरीज देशाचं कल्याण होणार नाही असा जर आपलं म्हणणं आहे तर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मग तो सरकार कोणतंही असो तेवढ्याच ठामपणे आपण त्या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आंदोलनासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे उभं राहायला पाहिजे होतं, ते आपण राहिल्याचं आपल्याला आढळत नाही. महाराष्ट्रातही त्याच्या आधी म्हणजे पूर्वी 2011च्या पूर्वी महाराष्ट्रातही काही आंदोलन करते, शिवसेना बीजेपीचं गव्हर्नमेंट असताना शशिकांत सुतार घोलप वगैरे मंडळी पदच्युत झाली, पदावर पायउतार झाली आणि गमतीचा भाग असा की त्यात घोलपांनी जो अण्णांवर दावा दाखल केला होता, अण्णा पुरावेच देऊ शकले नाही म्हणजे ते बेछूट आरोप होते, त्यामुळे त्यांना 3 महिन्याची शिक्षा सुद्धा झाली. आता विलासराव देशमुख मध्ये पडल्यामुळे त्यांना एका दिवसामध्ये त्यांना सोडण्यात आलं, त्यांना मुक्त करण्यात आलं, हा भाग वेगळा. पण अण्णांकडे पाहायची दृष्टी लोकांची ही अत्यंत आदराची, अत्यंत प्रतिष्ठेची आणि एक आयकॉन, तरुणांना सुद्धा ते एक आपले आयकॉन वाटायचे. कारण भ्रष्टाचार हा खरं म्हणजे आपल्या देशाला पूर्वीपासूनच पोखरलेला आहे, अजूनही भ्रष्टाचार थांबायचं नाव घेत नाही आहे, त्याची उलटी व्याप्ती वाढत चाललेली आहे. आणि मुळात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नेमकं काय करायचं? भ्रष्टाचार फक्त आर्थिक असतो का? तर आर्थिक भ्रष्टाचार फक्त नसतो, तो नैतिक सुद्धा असतो. नैतिक भ्रष्टाचाराचं काय याचं उत्तर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोकपाल आला म्हणजे भ्रष्टाचार थांबेल की एक समांतर सत्ता केंद्र निर्माण होईल आणि नवीनच भ्रष्टाचाराची यंत्रणा निर्माण होईल, याबद्दल कसली स्पष्टता नाही. कारण भारतामध्ये एक नवीन कायदा आला तर ताबडतोब भ्रष्टाचाराचे नवीन मार्ग तयार होतात. म्हणजे आधी सेल्स टॅक्स होता, त्यावेळेस सेल्स टॅक्सच्या चोऱ्या होत होत्या, आता GST मध्ये अब्जावधी रुपयाची प्रकरणं पकडली जायला लागलेली आहेत आणि जी पकडली जात नाही, जी कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत, अशी प्रकरणं सुद्धा आपल्याला असंख्य सापडतील. मग भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यायचा आहे म्हणजे फक्त कायदे बनवायचे, एक लोकपाल आणायचा म्हणजे भ्रष्टाचाराचा प्रश्न संपेल असं जर असतं तर तो कायदा बनल्याच्या नंतर मोदी सरकार सत्तेवर आल्या खरं म्हणजे लोकपाल यायला पाहिजे होता, पण लोकपाल तेव्हा आला नाही. तो आला त्यानंतर 4-5 वर्षानंतर. आता 3 वर्ष झाली, या 3 वर्षांमध्ये बँकांचे घोटाळे असतील, GST चे लफडे असतील किंवा अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल, राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार असेल, एकही प्रकरण आपल्याला लोकपालाकडे गेल्याचं आढळणार नाही. मग लोकपाल आला म्हणून लगेच भारतातला भ्रष्टाचार थांबलाय किंवा झालेला गोष्टी आता सगळ्या सुरळीत झाल्यात, लोक अगदी आनंदाने जगतायत असं वातावरण आहे का? असं वातावरण दुर्दैवाने नाही. कारण हा प्रश्न सामाजिक मानसिकतेचा प्रश्न आहे. नैतिक भ्रष्टाचार असो की आर्थिक भ्रष्टाचार असो, हा नैतिकतेचा प्रश्न असतो. ही नैतिकतेसाठी कोणती तत्वप्रणाली, कोणता आदर्श समाजासमोर ठेवायला पाहिजे, हे ठेवण्यामध्ये, ते तत्वज्ञान ठेवण्यामध्ये घोर आलेलं अपयश, ते अण्णांचं असेल किंवा त्यांच्या सल्लागारांचं असेल किंवा त्यांचे जे विचारवंत तथाकथित स्वतःला समजणारे आणि आपणही अण्णा आहोत आणि आपणही काहीतरी करून दाखवू शकतो
अशा लोकांचा एक त्यांच्या भोवती जमलेलं वर्तुळ आणि ते सारखं बदलत राहिलेलं आहे. पूर्वी त्यातल्या त्यात चांगली आदर्श लोक होती, आता तर पाहायला गेला आपण तर त्यांच्यातून भ्रष्टांमध्ये, नैतिक भ्रष्टांमध्ये, मी त्यांना आर्थिक भ्रष्टाचारी म्हणणार नाही पण नैतिकदृष्ट्या भ्रष्ट लोक आज त्यांच्या सोबत आहेत. आणि अण्णा स्वतः निर्णय घेतात की ते दुसऱ्यांच्या निर्णयांवर चालतात हा आपल्याला नेहमीच लोकांसमोर पडणारा प्रश्न आहे. खरं म्हणजे आदर्श नेता तोच असतो, आदर्श समाज सुधारक तोच असतो जो राजसत्ता असो, गुंडांची सत्ता असो की अगदी आपले सल्लागार आणि अनुयायी असो, त्यांच्या दबावामुळे किंवा त्यांच्या आग्रहामुळे कोणताही निर्णय घेत नाही, कोणताही निर्णय मागे घेत नाही आणि जो निर्णय घेतो तो केवळ स्वयंबुद्धीने पूर्ण विचार करून घेतो आणि मग त्याच निर्णयाला ठाम राहतो. महात्मा गांधींची तुलना करणं हे तर अत्यंत अप्रस्तुत आहे, अत्यंत चुकीचं आहे. कारण महात्मा गांधींनी कोणतं हत्यार कधी वापरायचं आणि कधी मागे घ्यायचं याचं त्यांना ज्ञान होतं. कारण ते स्वतः तत्वचिंतक होते, ते स्वतः अभ्यासू होते, ते स्वतः समाजामध्ये पूर्ण रित्या आपलेसं करून लोकांमध्ये राहत होते, लोकांच्या भावना समजत होते पण लोकांच्या दबावाला बळी पडत नव्हते. उदाहरणार्थ 1942 चले जावचं आंदोलन आपण पाहू, त्यावेळेस चोरी चौराला जे हत्याकांड घडलं, पोलीस स्टेशन जाळण्यात आलं, काही पोलीस मेले, त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी सर्व नेत्यांचा दबाव असताना सुद्धा ते उपोषण तडकाफडकी मागे घेतलं. कोणाच्याही दबावापुढे, आपल्या अनुयायांच्या सहकाऱ्यांच्या, नेहरू असतील, पटेल असतील, त्यांच्या दबावापुढे ते झुकले नाही. पण त्या उलट जर आपण पाहिलं अण्णा हजारेंचं, तर अण्णा हजारेंकडे अशी कोणती नैतिक किंवा कोणती वैचारिक स्वतःची अशी काही भूमिका आहे असं दिसत नाही. त्याचं कारण त्यांचं कमी झालेलं शिक्षण असेल, त्यांनी जो गाव ग्रामसुधार योजना किंवा आदर्श गाव ही जी संकल्पना मांडली, ती संकल्पना ही खरं म्हणजे सामाजिक भ्रष्टाचारातूनच त्याला उत्तर देण्यासाठी ही निर्माण झालेली संकल्पना. गावात दारूबंदी पाहिजे, गावामध्ये अनिष्ट गोष्टी नकोत, गावामध्ये महिलांना चांगला न्याय मिळाला पाहिजे, गावगुंडी संपली पाहिजे आणि एक गावातली पाणी व्यवस्था असेल, गावातली शेती असेल, ही सगळी स्वयंपूर्ण व्हावी. म्हणजे महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं स्वयंपूर्ण खेडं व्हावं आणि ते कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावं अशी गांधीजींची कल्पना होती. आणि ती कल्पना राबवण्याचा यांनी प्रयत्न जरी केला असला तरी तत्वाचं अधिष्ठानच नसल्यामुळे ती गोष्ट ही फक्त बऱ्याच प्रमाणात कागदोपत्री आणि फक्त प्रसिद्धीच्या माध्यमात राहिली. असं म्हटलं जातं की काही लोकांना छपास्की बिमारी असते, म्हणजे पेपरला जर नाव आलं नाही, चॅनेलवर जर आपण दिसलो नाही तर त्यांना बरं वाटत नाही, म्हणजे दिवस वाईट जातो. मी एक अनुभव सांगतो, उपोषण सोडायचं होतं अण्णांना, राळेगण शिंदेलाच एक उपोषण होतं, तर हा पत्रकार आला का, त्या प्रेसचा आला का, त्या चॅनेलचा आला का असं अण्णा वारंवार विचारत होते. आणि जेव्हा सगळी प्रेस जमली तेव्हा अण्णांनी उपोषण सोडलं, तोपर्यंत उपोषण सोडलं नाही. खरं म्हणजे मीडिया येऊ न येऊ जो निर्णय घेतला आहे, ज्या वेळेस ठरवलेला आहे, ती वेळ पाळली जायला पाहिजे होती, ती पाळली गेली नाही. त्यामुळे अण्णा हा विषय एकेकाळी आदराचा असलेला विषय 11 नंतर क्रमशः आपण ते अधपतन पाहतो आणि आता तर हास्यास्पद लेवलला आलेलं आहे, आता तर ट्रोल व्हायची वेळ आलेली आहे. आणि त्यांना काय 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 शब्दांमध्ये संबोधलं जातं ते शब्द मी वापरणार नाही, परंतु अण्णांनी या संदर्भात विचार करायला पाहिजे होता. आणि उपोषण हे एकच हत्यार नसतं, उपोषण हे अनेक गांधीवादी मार्गामध्ये उपोषण अनेक हत्यारांपैकी एक हत्यार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मौन व्रत ठेवू शकता, कोणतं आंदोलन करू शकता, चळवळ करू शकता, स्वतः बाहेर पडण्याची गरज नाही. अण्णांचे काही सोबती आता असं म्हणतात की अण्णा गेल्या 7-8 वर्षात बऱ्याच प्रश्नांबद्दल गप्प काय, म्हणजे जेव्हापासून मोदी सरकार आलं विशेषतः, मग अण्णा संघाचे हस्तक आहेत का असा प्रश्न आता उच्च रवाने पत्रकार सुद्धा विचारायला लागले. सर्वसामान्यांची गोष्ट सोडा, आता तुम्ही पहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, अण्णांनी कधी त्याबद्दल
ठामपणे असं मार्गदर्शक असं पर्यायी असं कोणतीही गोष्ट शेतकऱ्यांची आत्महत्याबद्दल केली नाही। शेतकऱ्यांची भारतामध्ये एवढी आंदोलनं झाली, अण्णांनी त्यांना पाठिंबा देणं किमान म्हणजे उपोषण करू नये, त्यांचा आता वय खूप झालेला आहे, त्यांनी उपोषण करावं अशी अपेक्षा पण नाही आहे, त्यांनी करूच नये, परंतु जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत एक आपण नैतिक पाठिंबा, नैतिक पाठबळ, वैचारिक पाठबळ आपण देऊ शकतो याचं भान त्यांना आणि त्यांच्या भोवती जमलेल्या चांडाळ चौकटीला असायला पाहिजे होतं, ते नाही। दुसरी गोष्ट, मोदी सरकारनंतर अजून काय घडलं की गोमांस हत्ती बंद, गोमांस गोहत्याबंदी कायदा आला, गोमांस विक्री खाणं हा अपराध ठरवला, त्यात अखलाकची हत्या झाली, अनेक दलितांची हत्या झाल्या, अनेक मुस्लिमांच्या हत्या झाल्या, पण अण्णांनी त्याही संदर्भात तोंड उघडलं नाही। खरं म्हणजे गोहत्याबंदीमुळं शेतकऱ्यांचं आर्थिक चक्र जे आहे ते आर्थिक चक्र उद्ध्वस्त झालंय। पूर्वी प्रथा अशी होती की भाकड गाय विकायची आणि थोडेसे पैसे अजून घालून एक नवीन कालवड, नवीन गाय विकत घ्यायची असं एक चक्र होतं, ते चक्र ते थांबलं। तिसरी गोष्ट झाली नोटबंदी आली, नोटबंदीमुळं भारताची अर्थव्यवस्था पूर्ण मोडकळी झाली, परंतु त्या काळात सुद्धा अण्णा एका शब्दाने, एका अवाक्षराने या सरकारच्या विरुद्ध किंवा त्या निर्णयाच्या विरुद्ध आणि लोकांच्या झालेल्या हाल सरकारच्या विरुद्ध नका बोलू द्या, हरकत नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायचं की नाही ज्याचा त्याचा पर्सनल मॅटर आहे, व्यक्तिगत निर्णय आहे, परंतु त्या नोटबंदीमुळं दुष्चक्रात सापडलेल्या, विवंचनेत सापडलेल्या लोकांसाठी सहानुभूतीचा एक शब्द तरी अण्णांनी दिला काय। फार कशात आता शेतकऱ्यांचं दिल्लीला किती मोठं आंदोलन झालं, वर्षभर ते जवळपास चाललं हे आपल्याला माहिती आहे। जे तीन कायदे सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारे केलेले होते, शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदे होते, त्या कायद्यांच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन झालं, परंतु तेथे सुद्धा अण्णा गप्प बसले। करोनाची साथ आली, अचानक लॉकडाऊन केला, लाखो लोक हजारो किलोमीटर पायी चालत गेले, त्यांच्याबद्दल सुद्धा कळवळ्याचा, सहानुभूतीचा शब्द आला नाही। खरं म्हणजे गांधीवादी म्हणणारा किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणणारा माणूस हा संवेदनशील असतो, संवेदनशील असावा अशी अपेक्षा असते, किंवा तो असलाच पाहिजे, परंतु अशा संवेदनशील माणसाने जो स्वतःला दुसरा गांधी म्हणून, त्याला लोक म्हणतात, ते स्वतः नसतील म्हणत पण लोक म्हणतात, अशा माणसाने ती संवेदनशीलता दाखवली का, तर दाखवली नाही असं आपण म्हणू शकतो। तीच गोष्ट भ्रष्टाचाराची, 7 वर्षांमध्ये राफेल सारखं सुद्धा प्रकरण घडलं, मोठी मोठी प्रकरणं घडली, परंतु त्याच्याबद्दल चौकशी करा किंवा चौकशी समिती नेमा किंवा अशा स्वरूपाची मागणी सुद्धा अण्णांनी केलेली नाही। म्हणजे जणू काही 2011 आंदोलन हे सरकार, बीजेपी सरकार यावं यासाठीच केलं गेलं होतं, संघाने ते आंदोलन देशभर पेटवण्यामध्ये हातभार लावला, लोकांमध्ये एक भावनिक उद्रेक केला आणि त्या भावनिक उन्मळाच्या भरात अण्णा वाहवत गेले आणि अण्णांनी इशाऱ्यावर नाचणं सुरू केलं, कारण स्वतः निर्णय घेण्याची त्यांची जी एक योग्यता लागते किंवा स्वतः निर्णय घेऊन त्याच्यावरच अंमलबजावणी करण्यासाठी जी एक वैचारिक प्रगल्भता लागते, त्या प्रगल्भतेचा अभाव असणं हा एक त्यात महत्त्वाचा भाग आहे। पुढची गोष्ट सांगायची म्हणजे त्यामुळे अण्णांवर ते संघाचे हस्तक आहे आणि संघी विचाराच्या लोकांचं किंवा सल्लागारांचं कोंडाळं अण्णांभोवती आहे, कारण अण्णा स्वतः संघी नव्हतेच, परंतु अण्णांचे स्वतःचे विचार नसल्यामुळे, स्वतःची अशी विशिष्ट विचारधारा नसल्यामुळे ते बाकीच्यांच्या प्रभावात येतात आणि संघाचे लोक यात वसतात असतात, ते त्यांच्या भोवतीबरोबर जमले, त्यांना त्या प्रभावामध्ये घेतलं आणि त्यांना छपासकी बिमारी जडवून दिली आणि इतर कोणतीही आंदोलन न करता, म्हणजे उपोषणाचं हत्यार न उपसता, खरं म्हणजे एकच हत्यार वारंवार जर वापरलं तर बोथट होतं। अण्णांनी टोटल 19 आतापर्यंत उपोषणं केलेली आहेत, 19 आंदोलनं केली, उपोषणाची आंदोलनं केलेली आहेत। आता त्याच्या पर्यायात दुसरी कोणती जन चळवळ उभी केली का, आता ती केली नाही। खरं म्हणजे ती करणं सुद्धा गरजेचं होतं। शेतकरी असतील, कष्टकरी असतील, आदिवासी असतील, दलित असतील, वंचित असतील, त्यांच्या हितासाठी अनेक गोष्टी
करता येणं शक्य होतं त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही आणि नव्हती। त्याच्या पुढे जाऊ आता। ही एवढा काळ शांत बसलेले अण्णा अचानक उपोषणाचं हत्यार उपसलं का? तो म्हणे महाराष्ट्र शासनाने जो दुकानांमध्ये वाईन ठेवायचा निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही हा निर्णय घेतो। आणि त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हटले की महाराष्ट्रात मला जगण्याची इच्छा नाही। भले ते उद्वेगाने म्हटले असतील, येतो माणसाला कधी कधी उद्वेग येतो, आणि जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तो इमोशनल होतो, सेंटिमेंटल होतो, त्यामुळे ते उद्वेगाने बोलले असतील। पण त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये असा प्रश्न उठला की एकीकडं महाराष्ट्रात मला राहायची इच्छा नाही किंवा जगण्याची इच्छा नाही असं वाक्य अण्णा हजारेंसारखी व्यक्ती बोलूच कसं शकते असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला। त्यातनं मोठ्या प्रमाणावर ते टोल झाले। पण विषय काय होता की वाईन ही दुकानात असावी की नसावी? दुकानात नसावी असं त्यांचं म्हणणं आहे। वाईन शॉपमध्ये असते मग दुकानात कशाला याने दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढेल वगैरे, लोक दारुडे बनतील, घरं बर्बाद करतील, ही काळजी अण्णांना। आणि सरकारने काही प्रतिनिधी पाठवले, लगेच ग्रामसभेने ठराव केला उपोषण मागे। पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवू, समजा गांधीजी असते तर आता काय केलं असतं? गांधीजी आपले विचार सामाजिक स्थितीनुसार, त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या ज्ञानानुसार आपले सामाजिक विचार बदलत राहिले। चातुर्वर्णावर विश्वास असणारे गांधीजींनी नंतर चातुर्वर्ण मोडून टाकला। मी इथे जर आंतरजातीय विवाह असतील तर तशाच विवाहांना फक्त हजर राहील असं त्यांनी घोषित केलं आणि आयुष्यभर ते पाळलं। यंत्रयुगाला त्यांचा विरोधच होता ना गांधीजींचा। त्यांचं हिंद स्वराज हे जर पुस्तक आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की गांधीजी यंत्रयुगाच्या पूर्ण अगेन्स्ट होते। असं असतानाही त्यांनी टायपरायटर वापरले नाहीत का? त्यांनी तारायंत्र वापरले नाहीत का? त्यांनी टेलिफोन वापरला नाही का? त्यांनी सूक्ष्मदर्शक अगदी प्रेमाने पाहिला नाही का? रेल्वेतनं फिरले नाहीत का? कारमध्ये कधी बसले नाहीत का? असं त्यांनी केलं नाही, कारण तत्वत स्वयंपूर्ण गाव तत्वत देशी लोकांनी निर्माण केली उत्पादनं आणि यंत्रयुग की जे रोजगार हिरवून घेतं त्याला असणारा विरोध, तात्विक विरोध की ज्याच्या ज्यामुळं चार्ली चॅप्लिन प्रभावित होऊन त्याने चित्रपट काढला, तो विषय डोक्यासमोर घेऊन, परंतु त्याने सुद्धा चित्रपट यंत्रयुगाचाच वापर करून काढला ना। चित्रपट त्याशिवाय निर्माणच होऊ शकत नाही। म्हणजे कितपत आपण बदलायचं, कोणत्या गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या, किती प्रमाणात ऍक्सेप्ट करायच्या, कशासाठी ऍक्सेप्ट करायच्या हे आपल्याला समजावं लागतं। आणि हे ज्ञान नसल्यामुळे अण्णांनी, गांधीजी जर असं असते तर त्यांनी या गोष्टीचा विरोध केला नसता। एक तर ते म्हटले असते संपूर्ण दारूबंदी करा, संपूर्ण म्हणजे भारतामध्ये दारूचा एक थेंब सुद्धा विकला जाता कामा नये। एकीकडे तुम्ही दारूचे कारखाने बनवायला परवानगी देणार, दुसरीकडे दारूबंदी खातंही काढणार, तिसरीकडे दारू पिणाऱ्याला लायसन्सचा आग्रह धरणार। हा एकीकडं चाललेला एक आपण भ्रष्टपणा म्हणू, याला मी भ्रष्टाचार म्हणतो। हा भ्रष्टाचार आहे, हा नैतिक भ्रष्टाचार आहे, हा राजकीय भ्रष्टाचार आहे। आणि दुसरीकडे दारू ही सर्वत्र उपलब्ध असावी, लोकांची सोय व्हावी, त्यामुळे शेतकऱ्यांचंही उत्पन्न वाढेल, कारण त्यांची द्राक्ष उत्पादक जे आहेत त्यांची द्राक्ष खपतील आणि त्यांना चार पैसे खिशामध्ये येतील, आणि वायनरी जे उत्पादक आहे त्याला सुद्धा नफा मिळेल। आणि खरं म्हणजे प्रत्येक व्यवहार हा नफ्यासाठीच असतो, त्यामुळे नफा कमवणं हे मुळात वाईट नाही। गांधीजींनी सुद्धा ते मान्य केलं असतं, कारण त्यांनी जो सहवास घेतला तो बिर्ला वगैरे अशा उद्योजकांचा उद्योगपतींचाच घेतला, पण ते नैतिक होते, ते नैतिक उद्योजक होते, म्हणून गांधीजी त्यांच्याबरोबर राहिले। त्यांनी उद्योगधंद्यांना विरोध केलेला नाही। आज गांधीजींनी या आहे या स्थितीमध्ये वाईन शॉप जर आहेत तर दारूची दुकानं आहेत, देशी दारूची दुकानं आहेत, आणि म्हणून सारही भारत देश नशेमध्ये डुबला आहे, नशेबाज झाला आहे असं जर चित्र नाहीये तर ज्याची इच्छा आहे, कारण एक स्वातंत्र्य आहे, मनुष्याला एक स्वातंत्र्य असतं, त्याला जर घ्यायची असेल तर त्याला ती इझिली अवेलेबल झाली पाहिजे। आणि त्यातनं दुकानदारांचंही नुकसान नाही, दुकानदार झाला तर फायदाच आहे,
मला असं वाटतं आपण काही दिवसांपूर्वी गेल्या आठवड्यातच या विषयावर बोललो होतो, त्यामुळं वाईनमुळं शेतकऱ्यांचा किती खरोखर फायदा होईल किती नाही होणार हा एक वेगळा मुद्दा आहे, परंतु नुकसान तर निश्चितच होणार नाही अशा स्थितीमध्ये त्याला विरोध करणं, त्यासाठी उपोषणाचा हत्यार उभारणं ही गोष्ट खरं म्हणजे एक हास्यास्पद पातळीवर, आणि उपोषणाचा हत्यार किती बाष्कळ झालेला आहे, किती बनसुकेगिरीचं झालेलं आहे, आणि ते सामाजिक नैतिकतेच्या मापदंडांच्या पूर्णपणे विरोधात जात आहे. आपण लोकांच्या स्वातंत्र्यावर नकळतपणे गदा आणतोत, लोकपाल सुद्धा लोकांच्या वर भ्रष्टाचार करणारं एक नवीन साधन आपण देतो आहोत, एक नवीन एक पॅरालल यंत्रणा निर्माण करत आहोत याचं भान अण्णांना लोकपालच्या वेळेस नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल 2011 साली मी अण्णांच्या विरोधात एक लेख लिहिला होता, त्यावेळेस मी त्यावेळेस फेसबुक एवढं पॉप्युलर नव्हतं, ब्लॉग होता, ब्लॉगवर प्रचंड ट्रोल झालो. मग मी कविता लिहिली एक उपासात्मक, खायला नाही दाणा म्हणा लोकपाल आणा अशा स्वरूपाचं, ते हे होतं की घेणाऱ्याला घेणारा भ्रष्टाचारी आहे, मग तो अधिकारी असेल, तो मंत्री असेल, तो पोलीस असेल, तो जज असेल किंवा चपरासी असेल कोर्टातला किंवा देणारा असेल. खरं म्हणजे घेणारा जेवढा भ्रष्ट असतो त्याच म्हणजे देणारा सुद्धा भ्रष्ट असतो. देणाऱ्यांनी जर देणंच बंद केलं तर भ्रष्टाचार होऊ शकत नाही. मग इथे या देणाऱ्यांचं काय, या देणाऱ्यांबद्दल कसलाही शब्द नाही, आणि फक्त केवळ एक कायदा आणायचा, एक दंडुकेशाही आणायची, आणि श्रीमंत माणूस आहे किंवा तो पैसे खातो म्हणजे त्या एकदम वाईटच आहे, त्याला फेकून दिलं पाहिजे. पण मुळात पैसा खाणारी यंत्रणा व्यवस्था निर्माण कशी होते ती तिवर अभ्यास करून खरं म्हणजे पर्याय काढले जायला पाहिजे होते, ते पर्याय काढले गेले नाही. मग सरकारने अण्णा हजारे उपोषणाला बसले, समजा बसले, तर कायदा मागे घेतला असता का? माझ्या मते नसता घेतला, कारण अण्णांचं उपोषणाचं प्रभाव आता तेवढा राहिलेला नाही. आता अण्णांनीच म्हटलं होतं की मोदींना त्यांनी सत्तेवर आणलं, आणि त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे की माझ्यामुळे बीजेपी सरकार आलंय. अहो तुमचा तो हेतूच होता बीजेपी सरकार यावं, म्हणजे तुमचा नसेल तुमच्या सहकाऱ्यांचा किंवा तुमच्या सल्लागारांचा नक्कीच होता. मग ते केजरीवाल असतील, मग त्या किरण बेदी असतील, त्यांचा तिकडे फायदा झाला, महाराष्ट्रात कोणाचा फायदा झाला कोणाचा नाही झाला ते अजून बाहेर यायचे, पण तेही कदाचित बाहेर येईल. आणि दुसरी गोष्ट सांगायची, सरकारने तो निर्णय मागे घेतला नसता आणि स्वतः तोंड घशी पडलं नसतं. आणि शेवटची गोष्ट, आदर्श नेता त्याची लक्षणं काय? अण्णा हजारेंचे बचावक म्हणजे त्यांची जी बाजू घेणारी ज्यावेळेस असे आरोप होतात त्यावेळेस ते म्हणतात की आता अण्णांचं वय एवढं झालं आहे, मग त्यांनी नाही उपोषण जमत, मग तुम्ही करा की तुम्हाला का नाही जमत, तुम्हाला पर्यायी एखादा नेता का नाही उभा करता आला? अहो असं गांधीजी नाही म्हणाले की तुम्हाला दुसरा गांधी उभा नाही करता आला का? गांधीजींनी नेहरूंना घडवलं, त्यांनी शेकडो नेत्यांची फळी घडवली, कार्यकर्त्यांची फळी घडवली. आज सेतू हिमाचल सर्वसामान्य माणसांना आंदोलनामध्ये उडून आणलं, म्हणजे अण्णांचंच ते कर्तव्य होतं की त्यांनी एक आपली कार्यकर्त्यांची दुसरी फळी एक निर्माण करायला पाहिजे होती की जी काही विशिष्ट तत्वप्रणालीवर नैतिकदृष्ट्या काम करेल आणि भारताचं एक कल्याण होईल अशा रीतीने मार्ग काढेल. ते तर करायचं नाही आणि केवळ एक उपटसुंभ उत्तर द्यायचं की तुम्हाला नाही काय जमत का, तुम्हाला का नाही करता आलं, तुम्ही त्यांच्याकडनंच का अपेक्षा का बाळगता? त्यांच्याकडनं अपेक्षा अशासाठी बाळगली जाते की ते ज्या काळात उदयाला आले त्यावेळेस ज्या गरजा होत्या लोकांच्याही, लोकांना भ्रष्टाचाराबद्दल चीड असतेच, परंतु तो करावा लागतो, पैसे द्यावे लागतात, त्याचा राग येतोच, परंतु काम अडून राहतं, त्यामुळे दिल्याखेरीज पर्याय राहत नाही. कारण यंत्रणाच अशी आहे, ही समाजवादी यंत्रणा ही मुळात भ्रष्टाचाराला उत्तेजन देते, त्याविरुद्ध बोलायला तयार नाही. हे स्वतःला समाजवादी पण समजतात आणि भ्रष्टाचार नष्ट करा असंही म्हणतात. हे दुतोंडी लोक हे अण्णा हजारे किंवा अण्णा हजारेंचे सल्लागार यांनी असा प्रकार केल्यामुळे ही अवनती निर्माण झालेली आहे. तर सरकारने हा वाईन विक्रीचा निर्णय मागे नसता घेतला असता तर मीच विरोध केला असता, किंवा
सर्वांनीच विरोध केला असता. याचं कारण असं की मला वाईन पाहिजे म्हणून मी तो निर्णय चांगला असं नाही. मला जर वाईन घ्यायची असेल तर तशी वाईन शॉपमध्ये मिळतेच आहे, काही अडत नाही आहे. पण जर माझ्या शेजारच्या दुकानांमध्ये जर ती उद्या विकायला आली तर माझे श्रम असले आणि मला नकोच असेल तिथं वाईन ठेवा, व्हिस्की ठेवा, रम ठेवा, नाही तर जगभरातले स्कॉच ठेवा, मला काय फरक पडतोय? काही फरक पडत नाही आहे. तर माणसाची एक विचार करण्याची पद्धत आता अत्यंत चुकीची झालेली आहे, ती कुठेतरी बदलली पाहिजे. समाजाची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. आणि अण्णा हजारेंसारखे असे जे छपासकी बिमारी असणारे जे लोक आहेत, हे असे जे नेते म्हणजे मीडिया उभं करते कधी कधी, म्हणजे जसं गोरा खैरणारांचं झालं होतं, गोरा खैरणार उभे जे केलं एक बोलही दिलं ते मीडियाने दिलं, कारण मीडियाला असे चेहरे लागत असतात, कारण त्यांना शेवटी त्यांचे टी आर पी जगवायचे असतात. या टी आर पीच्या नादामध्ये असे योग्यता नसणारे, प्रगल्भ नसणारे लोक पुढे आणले जातात, त्याच्याभोवती आपाप कोंडाळा जमत जातं. मग ते वर्तुळ, ते वलय कसं वाढत जाईल, कसं वाढत जाईल यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. त्यांना स्वतः तर करायला जमत नाही, ते स्वतः तर करत नाहीत. आणि खरं म्हणजे त्यांनी, त्यांचे जे सल्लागार आहेत, खरं तर त्यांनी अण्णांची जागा घ्यायला पाहिजे होती, म्हणा पाहिजे आम्ही उपोषणाला बसतो, अण्णा तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, आम्ही बसतो. पण नाही, कारण ती इच्छा नाही, ती वृत्ती नाही, केवळ आणि केवळ राजकीय कारणांसाठी एखादं सरकार पाडायचं, एखादं सरकार आणायचं या हेतूने निवडणुकीच्या तोंडावर, निवडणुकीच्या तोंडावर उपोषणाचा हत्यार उपसायचं, हा म्हणजे बनचुकेगिरी झाली, हा नैतिक भ्रष्टाचार झाला. आणि जो माणूस नैतिक भ्रष्टाचार करतो त्या माणसाला बाकी कोणत्याही भ्रष्टाचार बोलण्याचा अधिकार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. मित्र धन्यवाद.